नमस्कार मैत्रिणींनो कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण चोको लावा इडली केक बनवतो आहे तर छोट्या मुलांना हा चोको लावा इडली केक खूप आवडतो कधीतरी आपण चेंज म्हणून असा केक बनवला तर मुलं पण आवडीनं खातात पहा किती अप्रतिम आपला हा चोको लावा इडली केक बनलेला आहे तर या ठिकाणी आपण या तीनच पदार्थापासून हा केक बनवतो आहे तर या ठिकाणी मी दोन छोटे बॉर्बॉन बिस्किटचे पॅक घेतले याऐवजी तुम्ही ओरिओ बिस्किट कुठलेही चॉकलेट फ्लेवर बिस्किट घेऊ शकता आणि अमूलचं डार्क चॉकलेट घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही अमूल कॅडबरी घेऊ शकता आणि एक छोटा ग्लास रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे आता हे बॉर्बॉन बिस्किटचे पॅक आपण फोडून बिस्किटांचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतो आहे तर या ठिकाणी पहा आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा ऑइल बटर किंवा अंडी इसेन्स कुठलाही पदार्थ यामध्ये न घालता एकदम साध्या पद्धतीने हा चोको लावा इडली केक बनवतो आहे तर आपली बिस्किटची आता पावडर बनून झाली यामध्ये बिस्किटचे छोटे मोठे तुकडे बिलकुल राहता कामाने आता थोडं थोडं रूम टेम्परेचरचं दूध घालून आपण इडलीचं बॅटर बनवून घेतलं आहे तर पहा व्यवस्थित याला आपण फेटून घेतोय म्हणजे यामध्ये बिलकुल गोठळ्या वगैरे राहणार नाही तर किती स्मूथ एक सारखं बॅटर आपलं तयार आहे आता एक दोन मिनटाकरता आपण हे बॅटर बाजूला ठेवूया तर साधारणतः एक ग्लास दूध मला लागलेलं आहे आता हे डार्क चॉकलेट घेतलं आहे पहा आता साधारणत ह्या डार्क चॉकलेटचे मी एक सहा ते सात छोटे छोटे पीसेस घेतलेत आणि यांना आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर मी यांना बाउलमध्ये घातलं आहे आता एका पातेल्यात गॅसवर पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी आल्यावर हे बाउल मी या पाण्यावर ठेवले तर दोन ते ती तीनच मिनटात पहा आपलं चॉकलेट मेल्ट व्हायला लागलेलं ला आहे तर आपण आता याला मेल्ट करून पण घेतलेला आहे आता बाजूला किंवा खाली काढून ठेवताना गरम पाण्यावरच आपल्याला हा बाऊल ठेवायचा आहे म्हणजे आपलं चॉकलेट थंड होणार नाही घट्ट पण होणार नाही गरम पाण्यावर ठेवल्यामुळं ते वितळलेलंच राहील पहा भरपूर वेळ आता मी हे इडलीचं पात्र घेतलं आहे याला थोडं थोडं तेल लावून घेतलं आहे आता आपण हे बॅटर व्यवस्थित फेटून थोडं थोडं बॅटर यामध्ये भरून घेतो आहे खूप कच्च पण नाही भरायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पहा इतकीच आपल्याला घट्ट हवी आहे आता आपलं चॉकलेट गरम पाण्यावर ठेवल्यामुळं मेल्ट आहे थोडं थोडं हे डार्क चॉकलेट आपण ह्या बॅटरच्या मध्यभागी घालूया तर बा अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला याला असं भरून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी पण गरम करायला ठेवलं आहे आता वरनं थोडं थोडं हे बिस्किटचं बॅटर घालतो आहे तर खूप गच्च पण नाही भरायचं आणि व्यवस्थित पहा आपलं डार्क चॉकलेट याच्या आतमध्ये झाकल्या जाईल अशा प्रकारे वरनं बॅटर घालायचं आहे आणि हळूवार आता आपण याला टॅप करून घेतो आहे म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित पसरल्या जाईल किंवा स्प्रेड होईल आता आपल्या इडलीच्या भांड्यातील पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पात्र यामध्ये ठेवायचं आहे गॅस मी मिडियम केला आहे घट्ट झाकण ठेवून दहा बारा मिनटानंतर पाहूयात तर पहा आपली चोको लावा इडली तयार आहे थंड झाल्यावर आपण हे केक बाहेर काढून घेतो आहे तर पहा आपले केक किती अप्रतिम बनलेत दुसरा पण केक आपण बाहेर काढूया आणि लक्षात ठेवायचं थंड झाल्यानंतरच यांना बाहेर काढायचं आहे तर पहा आपली चोको लावा इडली तयार आहे आता एक इडली तोडून पण दाखवते पहा यामधला लावा किती अप्रतिम दिसतो आहे आणि छोट्या मुलांना हा केक खूप आवडतो कधीतरी तुम्ही चेंज म्हणून ही चोको लावा इडली बनवून पहा मुलांना पण खूप आवडेल आणि बनवायला पण खूप सोपी आहे पाहिलं तुम्ही तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा खूप खूप शेअर पण करा आपले चॅनेल कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा बाजूचे आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीच्या अपडेट्स लगेच पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद